आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. भिलवडीत कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फुटात 3 इंचांवर स्थिरावली. मौलाना नगर येथील 400 नागरिकांचे स्थलांतर. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसत आहे. तसेच कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 32,000 क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडत आहे. पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर शुक्रवार सकाळपासून परिसरात पावसाने उघडीप दिली आहे. भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फूट 8 इंचांवर शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास स्थिरावली आहे. पूरस्थिती पाहता पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने मौलाना नगर येथील 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. भिलोडी पुलावर येण्यासाठी 2 फुटांची आवश्यकता असून पूल वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे. जोपर्यंत पुलावर पाणी येत नाही तोपर्यंत भिलवडी पूल वाहतुकीसाठी खुला राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.